ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. कायमच इतर पक्षांना कुतूहल राहिलेलं आहे की शिवसेनेची महिला आघाडी ही एवढी सक्षम कशी. तर शिवसेनेने कायम महिलेला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि शिवसेना भविष्यात यापूर्वी आणि आता यापुढे जाणाऱ्या प्रत्येक योजनेमध्ये कायम त्यांचा जो काही शिवसेनेचा अजेंडा असेल याच्यामध्ये कायम शिवसेनेत महिला ही त्या ठिकाणी केंद्रस्थानी असेल आणि तिचा विचार करून प्रथम तिचा विचार करून त्या पद्धतीने योजना या भविष्यामध्ये कार्यरत राहतील. मला खात्री आहे, अगदी 100% खात्री आहे की माननीय पक्षप्रमुखांपर्यंत उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील यांच्यापर्यंत आपण मी ह्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न समस्या असतील, अडीअडचणी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, नद्यांचा कालव्यांचा प्रश्न असतील, इथल्या स्थानिक समस्या असतील, या सगळ्या सोडवण्यासाठी आंदोलन उपोषणाचे सुद्धा मार्ग अवलंबले आणि आमचे पक्षाचे प्रमुख असतील वरिष्ठ आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा इथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्वांचा विचार करून नक्कीच 100% खात्री पक्षप्रमुख उमेदवारी मलाच देणार. प्रथम ती हा कार्यक्रम पंढरपूरमध्ये घेत आहेत म्हणजे प्रथम ती हे प्राधान्य मिळेलच असेल ही विश्वास आणि 100% खात्री मी या निमित्ताने सांगितलं. 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. वर्षभराच्या या सत्ताकाळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या आघाडीतील दोन पक्षात मैत्रीचे बंध अधिक दृढ होताना दिसून येत आहेत आणि त्याचीच परिणिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 महिन्यांपूर्वी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेसोबत हातमिळवणी करून आपल्या पुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेशी जुळवून घ्या असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. तर 8 दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पुणे इथं सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निवडणुकांमध्ये सेना राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं सांगितलं. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार 2014 समाधान आवताडे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेत निवडणूक लढविली होती, मात्र या निवडणुकीनंतर पुढील 5 वर्ष ते दोन्ही तालुक्यात ते कधीही शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र याच 5 वर्षाच्या कालावधीत या दोन्ही तालुक्यात शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन विविध प्रश्नांसाठी उपोषणं, आंदोलनं, स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत दोन्ही तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे या करीत असलेली धडपड नक्कीच प्रभावी ठरली होती आणि त्यामुळेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शैला गोडसे याच उमेदवार असणार याबद्दल कुठलीही दुमत उरलं नव्हतं. 2019 मंगळवेढा इथं झालेल्या पाणी परिषदेत बोलताना तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी हा मतदारसंघ सेनेचा आहे हे ठणकावून सांगत गोडसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. तर शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी अधिकाधिक जबाबदारीची पदं महिलांना देण्याच्या हेतूनं शिवसेनेनं राज्यव्यापी प्रथम ही मोहीम हाती घेतली आणि त्याचा शुभारंभ पंढरपुरात भव्य महिला मेळावा घेऊन केली होती. आणि याच वेळी बोलताना शैला गोडसे याच सेनेच्या उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाला होता आणि या मंगळकट आणि या मेळाव्यानंतर शैला गोडसे या अधिक जोमानं कामाला लागल्या, विविध कार्यक्रमाचं आयोजन करू लागल्या. आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत, हजारो महिलांच्या उपस्थितीत माऊली संवाद या भव्य कार्यक्रम हा त्याचाच भाग होता. पण 2019 विधानसभा महायुतीत सेनेनं ही जागा रितक्रांतीला देऊन टाकली आणि प्रथम तिच्या उत्साहावर विरजण पडलं. तरीही हदबल न होता शैला गोडसे या शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन पुन्हा सक्रिय असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जिल्ह्यातील सेनेचे बलाढ्य नेते आमदार तानाजी सावंत हे शैला गोडसे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काही ठोस निर्णय घेणार का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय.